कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? तुमचं स्वागत आहे माझं जग या चॅनलमध्ये। तर आज मी बनवते आहे चिकन। सो मी चिकन बटर चिकन बनवते आहे आणि चिकन तंदूर चिकन ग्रेव्ही बनवते आहे। सो तंदूर चिकन ग्रेव्ही किंवा तंदूर चिकन ड्राय पण करू शकतात सेम प्रोसेसमध्ये। तर मी ते कसं केलेलं आहे चला बघूया। आणि मसालेसुद्धा मी घरी बनवले आहेत तंदूर चिकनचा। सो तुम्हाला जे काही घरात अवेलेबल आहे, घरात अवेलेबल असलेल्या साहित्यातनं आपण बनवतो आहे। तर चला बघूया मी कसं बनवलं आहे ते। तर आपण आता इथे बटर चिकन बघणार आहोत। बटर चिकनसाठी इथे मी 250 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं आहे। त्यामध्ये मी ब्लॅक पेपर पावडर 1 TSP, सॉल्ट टाकलं आहे चवीनुसार, जिंजर गार्लिक पेस्ट टाकलं आहे 1 TSP आणि 20 मिनटं झाकून दिलं आहे। 20 मिनटानंतर इथे मी मैदा घेतला आहे, त्याला मैद्यामध्ये जस्ट हलकंसं कोट केलं आहे आणि आता याला आपण लगेचच फ्राय पॅनमध्ये फ्राय करणार आहोत। तर फ्राय पॅनमध्ये अगदी थोडं तेल घेऊन आपले चिकन स्टिक होणार नाही एवढं मी अर्धा टीस्पून घेतलेलं आहे तेल आणि सगळे पीसेस जे आहेत ते तेल सॉरी पॅनमध्ये टाकून दिलेले आहेत। आणि पॅनमध्ये छान असं उलटे पलटे करत आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत। तर मी एकदा उलटे केल्यानंतर मी इथे आता झाकून दिलं आहे चिकन आणि चिकन रेडी झालं आहे। तर हे 80% शिजलं आहे। सेम पॅनमध्ये मी थोडं तेल टाकलं आहे, बटर टाकलं आहे, त्यामध्ये मी इथे गार्लिक टाकलं आहे, लसूण जरा जाडसरच घेतला आहे, तुम्ही कापून घेऊ शकता जाडसर। तर तो 2 मिनटं रोस्ट केल्यानंतर इथे मी हिरव्या कांद्याचा पाता हिरव्या पातीचा कांदा आहे तो मी इथे टाकला आहे, 3 लहान कांदे होते। त्यानंतर मैदा घेतला आहे 1/2 टीस्पून एक घट्टसरपणा येण्यासाठी। मैदा अगदी हलका 2 मिनटं तेलात परतला की त्यामध्ये 1/2 कप मी पाणी घातलं आहे, काळी मिरी पावडर घातली आहे 1/2 TSP आणि त्यामध्ये थोडं पाणी जसंच बॉईल झालं की आपण बाकीचे चिकनचे पीसेस टाकणार आहोत। चिकनचे पीसेस इथे छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये थोडं सोया सॉस 1/2 टेबलस्पून अगदी थोडं चवीसाठी आणि कलरसाठी, नॉर्मली बटर चिकनमध्ये जात नाही पण मी घातलं आहे। आणि ते छान असं झाकून शिजवूया आणि जसंच ते शिजण्यात आलं मी इथे ओरेगॅनोसुद्धा ऑप्शनल आहे, नॉर्मली टाकत नाही कोणी पण मी इथे छान फ्लेवर येतो म्हणून मी ओरेगॅनोसुद्धा घातला आहे, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता टोटली। आणि जसंच आपलं बटर चिकन होतं त्यावर आपल्याला लिंबू पिळायचं आहे, ती स्टेप स्किप झाली आहे। तर खूप छान असं बटर चिकन रेडी आहे। आता आपण तंदुरी चिकन करणार आहोत, त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलं आहे, त्यात मी मीठ टाकलं आहे चवीनुसार, काळी मिरी पावडर घातली आहे 1/4 TSP, जिंजर गार्लिक पेस्ट टाकला आहे 1 टेबलस्पून, हळद घेतली थोडीशी आणि लाल तिखट घेतलं आहे 1/2 टेबलस्पून। तर हे छान मिक्स करून 1/2 तास जवळजवळ आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। तेवढ्यामधल्या वेळेत आपण इथे मसाला रेडी करून घेऊ। 4-5 लाल मिरच्या घेतल्या आहेत, धने पावडर घेतला आहे 1 टेबलस्पून, जिरं घेतलं आहे 1 टेबलस्पून, लवंग घेतले आहेत 3, वेलदोडे घेतले आहे 1 आणि इथे माझ्याकडे सिनेमन स्टिक, म्हणजे सिनेमन स्टिक नव्हती म्हणून मी सिनेमन पावडर घेतलं आहे, 4 चमचे दही घेतलं आहे। हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर जे मॅरिनेटेड चिकन आहे त्यामध्ये इथे आता मी टाकून घेतलं आहे हे आणि लगेचच हे आपण करायला घेऊया। वेळ असेल तर पुन्हा ते 15 मिनटं मॅरिनेट केलं तर खूप छान होईल। तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम केलं आहे, त्यात तेजपत्ता टाकला आहे तोडून, इथे पुन्हा जिंजर गार्लिक पेस्ट आलं लसूण पेस्ट जास्त घेतली आहे, 3 मोठे कांदे घेऊन त्याला छान गोल्डन ब्राऊन परतून घेतलं आहे आणि आता त्यामध्ये मी चिकन टाकलं आहे। तर आपलं हे चिकन तोपर्यंत 10-15 मिनटं मॅरिनेट होतं जोपर्यंत आपण कांदा वगैरे छान परतून घेतो। तर आता आपल्याला थोडं थोडं करत कंटिन्यू हलवत चिकन 10 ते 15 मिनटं आपल्याला न झाकता न पाणी घालता शिजवायचं आहे कमी लो गॅसवर। आता गॅस मोठा करून त्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत। जर तुम्हाला ड्राय करायचं असेल तर अगदी थोडं पाणी घाला आणि झाकून ते शिजू द्या, कारण की चिकनचंही पाणी सुकतं। पण इथे मला हलकीशी ग्रेव्ही हवी आहे आणि अधूनमधून आपल्याला पलटी करत चिकन सगळ्या बाजूने शिजवून घ्यायचं आहे। तर आता इथे मी थोडं जवळजवळ माझं 50%च्यावर चिकन शिजलं आहे, त्यामध्ये मी टमाटा बारीक चिरला आहे आणि तो असा छान मिक्स केला आहे आणि टमाटा पण शिजला आहे। आता आपली भाजी झाली आहे, मी गॅस बंद केला आहे। आता एका वाटीमध्ये मी कोळसा घेतला आहे तंदुरी इफेक्ट येण्यासाठी। कोळसा छान गरम झाला की तंदूर फक्त
30 ते 40 सेकंडच करा, नाहीतर कडू होईल. आणि असा आपला छान हॉटेल स्टाईल तंदूर इफेक्ट येतो, खूप छान लागतो. चुलीवरचं चिकनसारखं लागतं अगदी ते चिकन खायला. खूप छान झालं आहे, मला खूप आवडलं आहे. ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला पण आवडेल. एक वेगळी हॉटेल स्टाईल ग्रेव्ही आहे ही, तर नक्की ट्राय करून बघा. ही होती चिकन आणि बटर चिकन, तंदूर चिकन आणि बटर चिकनची रेसिपी. होप तुम्हाला आवडली असेल, खरंच खूप छान होतं. बटर चिकन कमी स्पायसी असतं, सो ते लहान मुलांना किंवा जे कमी तिखट खातात त्यांना खूप छान असतं. सेम याच्यात जर तुम्ही रेड चिली सॉस वगैरे, रेड चिली सॉस त्यानंतर थोडी रेड चिली पावडर टाकली तर ते पण खूप छान लागतं. तर तेही थोडं स्पायसी होतं मोठ्यांसाठी, तर तसं नक्की ट्राय करून बघा. आणि खरंच ग्रेव्हीसुद्धा करायला हरकत नाही, खूप अप्रतिम होते. काहीतरी एक वेगळी टेस्ट आणि रेस्टॉरंट स्टाईल होतं मेन म्हणजे. तर आपल्याला कधी असं वाटलं की रेस्टॉरंट स्टाईल खावंसं, तर घरच्या घरी अगदी सोप्या प्रोसेसमध्ये हे सगळं आहे. तर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.